नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण या विषयावर चर्चा करणार आहोत जो विषय आपण सर्वांच्याच बाबतीमध्ये आपणा सर्वांच्याच बाबतीत घडत असतो अनेक वेळेला रुग्ण आपल्याकडे येतो त्यावेळेला तो औषध बदलून द्या अशी मागणी करत असतो आणि नेमकी ही मागणी का कशासाठी याविषयी आपण उहापो करणार आहोत डॉक्टर तुम्ही तेच तेच औषधी प्रत्येक वेळी देता मी आपणाकडे तीन वेळेला चार वेळेला पाच ते सहा वेळेला आलो तरी देखील तेच औषध त्याच गोळ्यात तेच चूर्ण पण देत आहात आता तरी औषध बदलून द्या भरपूर वेळेला दिलेल्या औषधांनी फरक पडून देखील रुग्ण औषधी बदलून मागत असतात कित्येक वेळेला रुग्ण दहा दिवसांच्या औषधी घेऊन जातात पुढे चाळीस चाळीस दिवसांनी येतात आणि म्हणतात त्या औषधांनी त्यावेळेला बरं वाटलं होतं त्यानंतर खूप दिवस कोणतंही दुखणं किंवा कोणतेही लक्षणं नव्हते कोणताही त्रास नव्हता परंतु गेल्या चार पाच दिवसापासून पुन्हा दुखणं सुरू झालेलं आहे पुन्हा त्रास सुरू झालेला आहे त्यामुळे आता औषध बदलवून द्या तर काही रुग्ण अगदी जुनाट आजार असून देखील एक दिवसामध्ये तो आजार बरा होईल अशी अपेक्षा करत असतात आणि डॉक्टरांकडे तगादा लावतात की मला औषध बदलवून द्या कित्येक व्यक्तींना असे आजार असतात की जे आयुष्यामध्ये कधीही बरे होणारे नसतात फक्त औषधी घेतल्याने ते कंट्रोलला राहणारे असतात अशा आजारांच्या बाबतीत देखील औषधी बदलून द्या म्हणजे आजार नष्ट होईल अशा पद्धतीने डॉक्टरांना पुन्हा पुन्हा औषध बदलून देण्याचा आग्रह धरत असतात अनेक रुग्णांचा पण असा एक गोड गैरसमज आहे की डॉक्टर तेच तेच औषध देऊन आम्हाला त्याची सवय तर लावत नाही ना अशा प्रकारची औषधांची सवय लागणं हे प्रत्येक ठिकाणी शक्य असतं असं नाही जीर्ण आजारांमध्ये काही महिने किंवा काही वर्षे देखील त्याच त्याच औषधी घ्याव्या लागू शकतात काही आजारांमध्ये जन्मभर विशिष्ट औषधी घ्याव्या लागू शकतात त्यामुळे प्रत्येक वेळी औषधी बदलून देण्याचा आग्रह धरणं हे चुकीचं आहे काही औषधांच्या सवयी लागू शकतात जसं पोट साफ होण्यासाठी रोज एका विशिष्ट प्रकारची चूर्णं एरंडीचं तेल किंवा काही गोळ्या घेणं हे आपल्याला आपल्या भावी आयुष्यासाठी चुकीचं ठरत असतं त्यामुळे अशा चुकीच्या औषधांच्या आहारी न जाता योग्य वैद्यकीय सल्ला घेऊन जर औषधी घेतल्या तर निश्चितच आपल्याला आपले चांगले आरोग्य प्राप्त होऊ शकते परंतु डॉक्टरांना पुन्हा पुन्हा औषध बदलवून द्या असं म्हणणं हे निश्चितच चुकीचं आहे ज्यावेळेला एखादा डॉक्टर रुग्णाची प्रकृती नाडी दोष व्याधीची अवस्था व्याधीचा प्रकार इत्यादी बघून औषधी देत असतो तेव्हा ती औषधी वैद्यावर पूर्ण विश्वास ठेवून घेतल्यास निश्चितच आपणास आरोग्याकडे नेणारे ते ठरत असते परंतु औषध बदलून मागणे ही मानसिकता ठेवल्यास कितीही चांगले औषध योग्य निदान करून देखील उत्कृष्ट कार्य करू शकत नाही कारण हा मनाचा भाग असतो अशा प्रकारे अनेक वेळेला रुग्ण स्वतःहून गैरसमज करून घेऊन औषध बदलून देण्याचा आग्रह धरतात यामुळे माझ्या स्वअनुभवावर हे मांडण्याचा प्रयत्न केला आहे निश्चितच आपण याबद्दल आप जागृत होणार ही अपेक्षा ठेवून या संदर्भातील दोन शब्द संपवतो नमस्कार